मनोरमा खेडकरच्या बंगल्यावर पुणे पोलिसांनी नोटीस लावलेली आहे. पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरला आणखीन एक नोटीस आता जारी करण्यात आली आहे. धमकावण्यासाठी वापरलेलं पिस्तूल जप्त का करू नये असा सवाल पोलिसांनी केलाय. 10 दिवसांमध्ये या संदर्भात उत्तर देण्याबाबत पोलिसांची ही नोटीस आहे. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुणे पोलिसांकडून अजून एक नोटीस जी आहे ती लावण्यात आलेली आहे. जे शस्त्र मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी वापरलं होतं त्या शस्त्राचा परवाना का रद्द करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस जी आहे ती पुणे पोलिसांकडून आता मनोरमा खेडकर म्हणजेच खेडकर यांच्या घराच्या बाहेर जी आहे ती लावण्यात आलेली आहे. 10 दिवसांची मुदत या नोटीसीमध्ये पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. जे शस्त्र खरं तर एक व्हिडिओ जो आहे तो पूजा खेडकर यांच्या मातोश्रीचा व्हायरल झालेला होता. मनोरमा खेडकर यांचा शेतकऱ्यांना धमकवतानाचा तो व्हिडिओ होता आणि ज्यामध्ये एक शस्त्र त्यांनी वापरलं होतं आणि हेच शस्त्र जे आहे ते तुम्हाला कुठून आलं त्याचा परवाना आहे का आणि त्या शस्त्राचा परवाना का रद्द करू नये अशी एक नोटीस खरं तर खेडकर कुटुंबाचं जे घर आहे पाषाण रोडवरती तिथे लावण्यात आलेलं आहे आणि 10 दिवसांमध्ये या नोटीसला उत्तर देण्याचे आदेश पुणे पोलिसांकडून देण्यात आलेला आहे. खरं तर पुणे पोलिसांचं एक पथक आज सकाळी त्यांच्या घरी नोटीस देण्यासाठी दाखल झालं होतं पण घराला कुलूप असल्यामुळे जो बंगला आहे त्या बंगल्यावरती आता पुणे पोलिसांकडून ती नोटीस लावण्यात आलेली आहे. कॅमेरापासून तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.